ताज्या बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुरुंबवाड नांदणी खून, दोन संशयित ताब्यात, एक फरार. आर्थिक कारणातून खून झाल्याचा संशय. सांगली येथील संतोष कदम हत्या प्रकरणातील सांगली जिल्ह्यातील समडोळी येथील वीटभट्टीवर काम करणाऱ्या नितेश वराळे वय वर्ष 30, सूरज जाधव वय वर्ष 20 या दोन संशयितांना मध्यरात्री कुरुंबवाड पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर तुषार भिसे वय वर्ष 22 हा फरार आहे. नोकरी लावतो असं सांगून दोघांकडून लाखो रुपये संतोषने घेतल्याचे समजते. यातूनच त्याची हत्या झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सांगली येथील बेपत्ता माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष विष्णू कदम यांचा कुरुंदवाड नांदणी मार्गावर धारदार चाकूने वार करून खून झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. कदम यांचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह मारुती स्विफ्ट या चारचाकी वाहनात आढळून आला. खून करून हल्लेखोर वाहन रस्त्यावर सोडून पसार झाले होते. दरम्यान समडोळी येथील वीट भट्टीवर काम करणाऱ्या नितेश वराळे आणि सूरज जाधव या दोन संशयितांना मध्यरात्री कुरुंदवाड पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर तुषार भिसे हा फरार आहे. फरारी आरोपीच्या शोधार्थ पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान केली. नोकरी लावतो असं सांगून दोघांकडून लाखो रुपये संतोषने घेतल्याचं समजतं. यातूनच त्यांची हत्या झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड.